आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडी बाजार समितीचे पाऊल मागे, बाजार जैसे थे दरगा चौकातच भरणार. गणेशवाडी बाजार समितीने दरगा चौकात भरणारा सोयीचा बाजार अन्यत्र भरवला. याला नागरिकांनी कडाडून विरोध करत महानकारी न्यूज चॅनलकडे आपली कैफियत मांडली. महानकारी न्यूज चॅनलनं याबाबत तिसरा डोळा उघडत वृत्त प्रसारित करताच बाजार समितीनं आपलं पाऊल मागे घेत बाजार जैसे थे दरगा चौकातच भरण्याचा निर्णय घेतला. गणेशवाडी येथे पूर्वीपासून दरगा चौकात बाजार भरतो. हा बाजार सर्वांना सोयीचा होता. मात्र गेल्या 8 तारखेस बाजार समिती आणि गावातील ठेकेदारांनी संगनमत करून हा बाजार अन्यत्र गल्लीबोळात भरवला. परिणामी महिला, मुली आणि वृद्धांची प्रचंड मोठी गैरसोय झाली. त्यामुळे या बाजार स्थलांतराला सर्व स्तरातून कडाडून विरोध झाला. संतप्त नागरिकांनी महानकार्य न्यूज चॅनलकडे आपली कैफियत मांडली. यावर महानकार्य न्यूज चॅनलनं याबाबत सविस्तर आणि सडेतोड वृत्त प्रसारित केलं. त्याची तातडीनं दखल बाजार समिती आणि ठेकेदारांनी घेतली आणि आपले विनाशकी पाऊल मागे घेत बाजार पूर्वीप्रमाणेच दरगा चौकात भरवला. यावेळी गेल्या 40 वर्षापासूनचे वांगी व्यापारी आणि बाजार समिती संस्थापक यांनी महानकारी न्यूज चॅनलला याविषयी माहिती दिली. महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार. मी श्रीपाल खोत गणेशवाडी बोलतो. ग्रामपंचायतचे सदस्य आहे मी होतो. पण आता गेली 40 वर्ष झालं मी बाजार असंच बाजार करत फिरतो. आमच्या गावचं बाजार भरलं 40 वर्षपर्यंत. आता अजूनपर्यंत काय बट्टा लागला नव्हता, बट्टा नाही. महानकार्यवाले आम्हाला साथ दिले आजपर्यंत. त्यांनी आजपर्यंत उत्साह दिले बाजारात येऊन फिरत्यात. पण परत गेल्या 8 आठवड्यात काही जरा न कळत काहीतरी झाल्यावर गावात बाजार भरवले. ते काय यशस्वी झालं नाही. परत नाही तर इथंच बाजार चालू केलं आहे. आजपर्यंत बाजार 1 नंबर चाललं आहे. महानकार्यवाले आम्हाला कायमचं समाधानकारक नाही हेच दिलेत. ह्याबद्दल आम्ही धन्यवाद आहे.